श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी किरण आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। कसे आहात सर्वजण? आज मी आपल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, कारण मला भरपूर प्रश्न विचारले जातात की ताई, आम्ही महाराजांची सेवा करतो, जर आमचा काही प्रश्न असेल तर आम्ही मठांमधनं मंदिरांमधनं सेवा घेतो आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी। तर या सेवेमध्ये म्हणा, या रोजच्या दैनंदिन सेवेमध्ये आम्हाला दिव्यामध्ये फुलं दिसतात, ती जी वात असते वातावरती वेगवेगळे संकेत दिसतात, हे काय सांगतात? दुसरा प्रश्न, ताई महाराजांची पूजा करताना फूल खाली पडते, या नित्यसेवा करताना याचा अर्थ काय आहे? आणि तिसरी गोष्ट, अगरबत्तीमध्ये वेगवेगळे आकार दिसतात, काय समजावं? आज या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आपल्याला देणार आहे। व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा। तर बघा, जर आपण सेवा करत आहे आणि महाराजांची नित्य सेवा करतो आणि आपल्या घरच्या दिव्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाखड्या दिसत आहे, ओम दिसत आहे, या कोणता पण आकार दिसत आहे, काही जणांना तर साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात, तेव्हा असे संकेत समजायचे की आपली सेवा पावन होत आहे आणि आपल्याला महाराज संकेत देत आहे की बाळा, नक्कीच तुझी इच्छाही पूर्ण होणार, आणि हे संकेत शुभ असतात। मला हाच प्रश्न विचारतात, हे संकेत काय सांगतात? तर हे संकेत तुम्हाला शुभ असतात। दुसरी गोष्ट म्हणजे, महाराजांची पूजा करताना जर फोटोवरचं फूल खाली पडलं या महाराजांच्या मूर्तीवरचं फूल खाली पडलेलं आहे, तर महाराज तुम्हाला संकेत देत आहे की बाळा, तुझी ही सेवा सुरू ठेव, नक्कीच मी तुझी सगळी इच्छा पूर्ण करणार आणि मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून नेहमी सांगत असते, असे काही पूजेमधले संकेत असतात की ते तुम्हाला संकेत देताना सांगत असतात परमेश्वर, आपले इष्टदेव, की बाळा, तू कायम माझ्यावर विश्वास ठेव, तुझं नक्कीच कल्याण होईल। तिसरी गोष्ट म्हणजे, जर तुमच्याकडे अगरबत्ती जेव्हा तुम्ही लावता, त्या अगरबत्ती मध्ये तुमच्याकडे जर वेगवेगळे आकार दिसत असेल, ओम दिसत असेल, तर समजा की तुमची जे ते अगरबत्तीमधला धुवा जातो तो परमेश्वरापर्यंत पोहोचत आहे आणि परमेश्वर तुम्हाला चांगले संकेत देत आहे। म्हणून सांगते, पूजा अर्चना करा या कोणते पण संकेत दिसले तर समजायचे की परमेश्वर आपल्याला संकेत देत आहे की बाळा, डगमगू नको, तुझी सगळी इच्छा मी लवकरात लवकर पूर्ण करणार आहे। म्हणून सांगते, ह्या प्रश्नांची उत्तरं मला भरपूर लोक विचारत असतात की दिव्यावरती फूल, पण सायन्सच्या प्रकारे जर बघितलं तर बघा, कधीकधी वातीचा पण प्रॉब्लेम असतो। आता मी सायन्स प्रकारे सांगत आहे तुम्हाला की बा, तुमची वात ती प्युअर कापूस आहे का या नाही आहे, त्याच्यामुळे पण असू शकते। पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही ताई, हे नेहमी नेहमी आमच्यासोबत घडत आहे, तर समजायचं महाराजांचे आणि तुमच्या कुलदेवताचे तुम्हाला चांगले संकेत आहे आणि काळजी करण्यासारखं काहीच नाही, समजायचं सर्व काही मंगलमय माझ्यासोबत होणार आहे। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि ज्यांना पण ह्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ।